ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा माजी आमदार आडम मास्तर यांनी दिलाय. आरक्षण हे मागासलेल्या घटकांना स्थैर्य आणि सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय समानता मिळवून देणारी रचना आहे. केंद्र आणि राज्य सरकार ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ पाहत आहे. याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विरोध असून वेळप्रसंगी जनता निवडणुकांवर बहिष्कार घालेल, तसेच आगामी महापालिका निवडणुकीत 2 अंकी आकडा गाठण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा असं आवाहन आडम मास्तर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या निवडक प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलं. जोपर्यंत ओबीसीचा कोटा राष्ट्रीय कोटा त्याला परत मिळणार नाही तोपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचा कामा नये. झालं त्या निवडणुकीवर बहिष्कार झाला, निवडणूक होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एस शेख, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, युसुफ मेजर, शेवंत देशमुख, सुनंदा बल्ला, शंकर मेहत्रे, मुरलीधर सुंचू, अनिल वासम, लिंगबा सोलापुरे आणि गजेंद्र दंडी आदी उपस्थित होते.